ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे सध्या माझ्याबरोबर आहेत, त्यांच्याशी बातचीत करा. उद्या वर्धापन दिन आहे, कशी तयारी? वर्धापन दिनाच्या तुम्ही खरं आम्हाला शुभेच्छा द्या, बरोबर आहे. शुभेच्छा तर महाराष्ट्राच्या जनतेच्या पहिल्यापासून आहेत, म्हणूनच आज शिवसेना या ठिकाणी मजबूतीने उभी आहे. वर्धापन दिनानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आमच्या त्या कार्यक्रमावर लागत असतो, कारण उद्धव साहेब नेमकं शिवसैनिकांना काय मेसेज देणार, महाराष्ट्राच्या जनतेसाठी काय सांगणार, ही एक उत्सुकता असते. त्यामुळे आजही आमचं इथे जे अधिवेशन झालं महाराष्ट्र राज्यव्यापी प्रमुख पदाधिकाऱ्यांचं, त्याच्यामध्ये अतिशय चांगलं आदित्य साहेबांनी, उद्धव साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. उद्याही आम्हाला ते ह्या बाबतीत मार्गदर्शन करतील. आमच्या नेत्यांचं मार्गदर्शन हे आमच्यासाठी एक टॉनिक असते, आमच्यासाठी एनर्जी आहे, ऊर्जा आहे. ते घेऊन आम्ही आता जसं आधीपासून काम करतो तसंच भविष्यात काम करू. वर्धापन दिनाच्या पूर्वी एक मोठा धक्का बसला आहे, मनीषा कांदे शिंदे गटात प्रवेश. हो, हा धक्का कसला? याच्या आधी पण काही आमदार गेले ना, याच्या आधी पण आमदार गेले, त्याच्यामुळे विशेष काय ना. आता आधी गेले, त्याच्यातनं पक्ष सावरला, आता ह्या गेल्यात. आता ह्या राजकारणामध्ये या सगळ्या प्रक्रिया सुरू राहणार, त्याच्यामुळे तसं विशेष त्याच्यामध्ये विशेष काय नाही. आणि मनीषा ताई ह्या आधी दुसऱ्या पक्षात आमच्याकडे आल्या होत्या, आता आमच्याकडून अजून तिसऱ्या पक्षाकडे गेल्या. संजय सिरसाळ असे म्हणाले की अजूनही इनकमिंग सुरू आहे, बरेच लोक येण्यासाठी तयारी. नाही, बघा आता हे राजकीय भाष्य असते, आता मी पण बोलू शकतो आमच्याकडे पण कोण येणार आहेत, या जरतरच्या गोष्टी आहेत. परंतु जे काय होईल त्याला, त्या सगळ्या गोष्टीला फेस करायला, त्या सगळ्या गोष्टीला सामोरे जायला पक्ष मजबूत आहे. शिंदे गटाकडून हे वर्धापन दिन साजरा केले जातो? नाही, आता शेवटी त्यांची संघटना आहे, ते त्यांचा वर्धापन दिन साजरा करत आहेत, ते प्रत्येकजण आपापला कार्यक्रम करणार. धन्यवाद आमच्याशी बोलणं. बोला व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक भुवरसह रमेश शर्मा, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.